नमस्कार, मी पूर्वा खालगावकर। केटीव्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 30 नोव्हेंबर रोजी लोटे आणि रत्नागिरी दौऱ्यावर। उद्यमनगर येथील मेडिकल कॉलेजचे होणार उद्घाटन, दौऱ्याची जय्यत तयारी सुरू। एक रुपयाचा कडीपत्ता, सरकार झाले बेपत्ताच्या घोषणा देत। राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी रत्नागिरी येथे मोर्चा काढून शासनाचा केला जाहीर निषेध। अनेक वर्षांनंतर रत्नागिरी येथील घिसाडी समाजाला पालकमंत्री नामदार उदय सामंत आणि उद्योजक किरण सामंत यांच्यामुळे मिळाले जात प्रमाणपत्र। आणि रत्नागिरी जिल्ह्यातील 47 मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू, निर्णयाचं सर्वांनीच केलं स्वागत। यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आ जा, तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आ जा, तुझे माँ पुकारे अब, मीलो आगे चलना है हमें। सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं। उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आ जा, तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स, पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुरुवार दिनांक 30 नोव्हेंबर रोजी रत्नागिरी दौऱ्यावर येत असून त्यांच्या हस्ते कोका कोला प्रोजेक्टचं भूमिपूजन आणि मेडिकल कॉलेजचं उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे। 30 तारखेला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब हे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। सकाळी 11 वाजता नव्यानं सुरू होणारा जो कोका कोलाचा प्रकल्प आहे त्याचं भूमिपूजन सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या शुभहस्ते होतं आहे। त्याला कोका कोलाचे CEO देखील परदेशामधनं उपस्थित राहणार आहेत। त्याच्यानंतर एकनाथ शिंदेसाहेबांच्याच पुढाकारानं, देवेंद्रजींच्या पुढाकारानं आणि दादांच्या पुढाकारानं जे मेडिकल कॉलेज रत्नागिरीमध्ये सुरू झालेलं आहे त्याचा उद्घाटन सोहळा मुख्यमंत्री मोदयांच्या उपस्थितीत होणार आहे। आणि Namo 11 सूत्री जो कार्यक्रम आहे त्याचं देखील लॉन्चिंग रत्नागिरीमध्ये होतं आहे। त्याच्यानंतर मुख्यमंत्री मोदी सिंधुदुर्गमध्ये जातील। सिंधुदुर्गला 4 तारखेला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब त्या ठिकाणी दौऱ्यावर येत आहेत। त्या दौऱ्याची पाहणी करतील, आढावा घेतील आणि मुंबईला रवाना होतील। रत्नागिरी शहराजवळील उद्यमनगर येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या शासकीय मेडिकल कॉलेजच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्यमनगर येथे येणार असल्यानं प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू आहे। मागील 1.5 वर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शासन आपल्या दारी
या कार्यक्रमासह इतर अनेक कार्यक्रमांना रत्नागिरीमध्ये येऊन गेले, त्यामुळे एक प्रकारे पालकमंत्री उदय सामंत हे मुख्यमंत्र्यांच्या अगदी जवळ असल्याचं बोललं जात आहे। एक रुपयाचा कढीपत्ता सरकार झालंय बेपत्ताच्या घोषणा देत राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी मोर्चा काढून शासनाचा निषेध केला। राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित रिक्त पदांवर समायोजित करावं, याबाबत शासनाने लेखी आश्वासन द्यावे, या मागणीसाठी जिल्ह्यातील आरोग्य सेवकांसह 800 कर्मचारी 24 दिवसांपासून बेमुदत संपावर गेले आहेत। जोपर्यंत सरकारकडून लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत हा संप सुरूच राहणार असून हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा कर्मचाऱ्यांकडून देण्यात आला आहे। तर आज आम्ही बेमुदत काम आंदोलनाचा आमचा आज हा कमीत कमी एक महिना झाला आमचं हे बेमुदत आंदोलन चालू आहे। सर्वांची दिवाळी अगदी शासकीय परमोन्नत कर्मचारी असतील, मंत्री महोदय असतील, सर्वांची पूर्ण मंत्रिमंडळात दिवाळी गोड झाली आहे, तरी सुद्धा आमची दिवाळी अजूनपर्यंत गोड झालेली नाही। याच्या पुढे होईल का नाही ही शाश्वती नाही। तरी आमचा आज हे आम्ही कंटिन्यू सर्व कंत्राटी आरोग्य कर्मचारी आणि सर्वांनी आम्ही रॅली काढून आजचा हा सरकारचा जाहीर निषेध केला आहे। तरी आमची रॅली ही जिल्हा परिषदपासून रत्नागिरीमध्ये JP जिल्हा परिषदपासून पूर्ण जिल्हाधिकारी कार्यालयापासून पूर्ण JP कार्यालयापर्यंत आली आहे। तरी आज या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो। थँक्यू। पालकमंत्री उदय सामंत आणि सिंधू रत्नचे सदस्य उद्योजक किरण सामंत यांच्या विशेष प्रयत्नाने रत्नागिरी येथील घिसाडी समाजाच्या विद्यार्थ्यांना शासनाकडून मिळालेल्या जात प्रमाणपत्राचं वाटप पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत करण्यात आलं। रत्नागिरी येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित छोटेखानी कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री उदय सामंत यांनी मिळालेले जात प्रमाणपत्र व्यवस्थितरित्या सांभाळून ठेवावं असं आवाहन केलं।
हे जर तुम्ही हरवलं तर डुप्लिकेट मिळू शकतं, पण त्याला परत एक महिन्याची प्रोसिजर आहे. त्याच्यामुळे तो जो कागद आहे त्याला अतिशय महत्त्व आहे, त्याला तो जपून ठेवा. त्या कागदामध्ये तुमच्या मुलांचं भवितव्य दडलेलं आहे. हे ज्यावेळी कागद तुम्ही प्रांत साहेबांकडे परत देता, त्याच्यानंतर तुम्हाला शासनाच्या योजनांचा लाभ होतो. त्याच्यामुळे दिलेली आता 90, आता पहिले आपण 20 देतोय, बाकीच्याला पण आपण देणार आहोत. त्याच्यामुळे या मुलांचं भवितव्य त्या कागदामध्ये आहे, एवढं लक्षात ठेवा. नाही तर जाताना चणे बिणे बांधून घ्याल त्याच्यात. या प्रसंगी KTV चे वृत्तसंपादक अलिमिया काझी, प्रांत जीवन देसाई, माजी आमदार सदानंद चव्हाण, पत्रकार किशोर मोरे, राजेंद्र चव्हाण, उज्ज्वला पंगेरकर आदी उपस्थित होते. रत्नागिरी जिल्ह्यातील 47 मंदिरांमध्ये भारतीय संस्कृतीनुसार वस्त्रसंहिता लागू करण्यात आली असल्याची माहिती महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक सुनील घनवट यांनी दिली आहे. आज रत्नागिरी जिल्ह्यातल्या मंदिर विश्वस्तांची एक महत्वपूर्ण बैठक पार पडली आणि त्याच्यानंतर एका पत्रकार परिषदेद्वारे आम्ही या ठिकाणी आज घोषित करत आहोत की रत्नागिरी जिल्ह्यामधल्या 46 मंदिरांनी आजपासून ड्रेस कोड लागू केलेला आहे. आज ड्रेस कोडच्या बाबतीत महाराष्ट्रामध्ये 232 मंदिरांमध्ये आजपर्यंत ड्रेस कोड लागू झालेला आहे. आज व्यावहारिक अर्थाने बघितलं तर अनेक ठिकाणी जात असताना डॉक्टरांचा ड्रेस कोड असतो, वकिलांचा ड्रेस कोड असतो, त्याचबरोबर शाळेत जाताना गणवेश असतो. मग मंदिर हे तर पवित्र ठिकाण आहे, अगदी पब वरती डान्स करायला जाताना सुद्धा जर ड्रेस कोड त्या पद्धतीचा वापरला जात असेल तर मंदिराच्या बाबतीत ड्रेस कोड का असू नये. आणि म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातल्या 46 अधिक मंदिरांनी एकत्रित हा निर्णय घेतला. मंदिराचं पावित्र्य रक्षण करण्यासाठी, प्रथा परंपरा जपण्यासाठी आपण आपल्या मंदिरात ड्रेस कोड लागू करूयात. असभ्य, अशोभनीय, अंग प्रदर्शन करणारी आणि तोकडी वस्त्र घालून मंदिरामध्ये कोणी येऊ नये अशा प्रकारची विनंती या मंदिर विश्वस्तांकडनं करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या माध्यमातून सतत याबाबत जागृती चालू आहे. रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना कोणकोणत्या मंदिरात वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे याविषयीची माहिती यावेळी त्यांनी दिली. आता वस्त्रसंहितेचा विषय म्हणजे नेमका काय आहे तर याच्यामध्ये आज तुम्हाला मी सांगतो की अनेक ठिकाणी म्हणजे भारतभरातली जी दक्षिणेतली मंदिरं आहेत, बालाजीचं मंदिर असेल, मदुराईचं मंदिर असेल, गुरुवायूर मंदिर असेल, अशा अनेक मंदिरांमध्ये फार पूर्वीपासून ड्रेस कोड लागू आहे. म्हणजे आपणही बालाजीला दर्शनाला गेलो तर आपल्याला ड्रेस कोड लागू असतो. उत्तरेत गेलो आपण तर महाकालेश्वरचं मंदिर आहे, त्या ठिकाणी लागू आहे. महाराष्ट्रात कृष्णेश्वरच्या मंदिरात लागू आहे. आणि मग हा भाग जो आहे, मग ड्रेस कोडच्या दृष्टिकोनातून व्यावहारिक अर्थाने जरी आपण पाहिलं तर पब वरती डान्स करायला जाताना सुद्धा त्यांचा ड्रेस कोड असतो. तुम्ही आज एखाद्या 5-स्टार हॉटेलमध्ये जर धोतर आणि झब्बा घालून गेला तर तिकडे म्हटले नाही आम्हाला इकडे तुमच्या लोकांना प्रवेश नाही, अशा प्रकारची वेशभूषा आमच्या 5-स्टार हॉटेलमध्ये चालत नाही, आमचा ड्रेस कोड वेगळा आहे. मग तिथं जाणाऱ्यांना तो वाटतो की नाही हा तिथलं पालन केलं पाहिजे. मध्ये डॉक्टरचा ड्रेस कोड असतो, वकिलांचा ड्रेस कोड असतो, पोलिसांचा ड्रेस कोड असतो. मग असं असताना मंदिरांच्या बाबतीत ड्रेस कोड का असू नये हा एक विचार आपण घेऊन या संदर्भात एक जागृती केली. अनेक मंदिर विश्वस्त पुढे आले, सगळ्यांनी हा मिळून भाग ठरवला याच्यामध्ये, या संदर्भात आपण विचार केला पाहिजे. आणि म्हणून काही विश्वस्तांनी याची सुरुवात केली. टेक्निकल दृष्टिकोनात नाही किंवा लीगल पॉइंट ऑफ व्ह्यू मी तुम्हाला सांगतो की 1 जानेवारी 2016 मद्रास तमिळनाडू हायकोर्टचा एक निर्णय आहे की या संदर्भात राज्यातल्या सर्व मंदिरांमध्ये 1 जानेवारी 2016 मद्रास हायकोर्टचा निर्णय आहे की मंदिरांमध्ये ड्रेस कोड लागू करण्यात यावा आणि सगळ्यांनी त्याला मान्यता दिली. त्याच्यामध्ये इव्हन महाराष्ट्रामध्ये 11 डिसेंबर 2020 सरकारचा GR आहे की सरकारी कर्मचाऱ्यांनी ऑफिसमध्ये येताना कुठले वस्त्र घातले पाहिजे, कुठले वस्त्र घालायला नको, म्हणजे जीन टीशर्ट घालून येऊ नका, स्लीपर घालून येऊ नका, या प्रकारचं सरकारचं एखादं खातं सेक्युलर खात्यामध्ये जर ड्रेस कोड लागू होऊ शकतो तर मग मंदिर तर आमच्या श्रद्धेचं स्थान आहे. मंदिरांमध्ये आम्ही पावित्र्य, प्रथा, परंपरा, चैतन्य तिथला हा जो भाग आहे आम्ही जपत असतो सगळेजण. आणि म्हणून या ड्रेस कोडचं मंदिरातलं महत्व लक्षात घेऊन आपण त्याचा भाग सुरू केला. यामध्ये इथं बोर्ड आहे, तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे आपण मंदिरांच्या संदर्भाची ड्रेस कोडची एक व्याख्या, डेफिनेशन किंवा काय नेमकं आपण ड्रेस कोड म्हणजे ठरवतोय, त्याच्यामध्ये कुठल्याही भाविक भक्तांची अडचण निर्माण करणं
तर त्यांना रोखणं हा उद्देश कोणाचाच नाही. इथं बसलेले सगळे मंदिर विश्वस्त हे इथल्या विख्यात मंदिरांचे पदाधिकारी आहेत, अध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष आहेत, सर्वानुमते. आता आमची इकडे बैठक पण झाली याच्यामध्ये. आज तुम्हाला अतिशय आनंद या ठिकाणी सांगतो की रत्नागिरी जिल्ह्यातल्या अगदी चिपळूण खेड पासून ते इकडं राजापूर पर्यंत अशा सगळ्या मंदिरातल्या 46 मंदिर विश्वस्ताने ठरवलेलं आहे की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आम्ही आजपासून ड्रेस कोड लागू करतो. नाचणे ग्रामपंचायतीमधील गुरुमळी स्मशानभूमीपर्यंत जाणाऱ्या रस्त्याचं भूमिपूजन सरपंच भैया भोंगळे यांच्या हस्ते करण्यात आलं. सुमारे 30 वर्षांहून अधिक काळ रखडलेल्या या कामासाठी नूतन सदस्य सुचिता घडशी, सिद्धी सुपल, विघ्नेश गारडी यांनी प्रयत्न केले. या कामासाठी पालकमंत्री उदय सामंत, उद्योजक भैया सामंत यांनी निधी उपलब्ध करून दिल्यामुळे आता स्मशानभूमीकडे जाणारा मार्ग लवकरच पूर्णत्वास जाणार आहे. यावेळी उपसरपंच निलेखा नाईक, सदस्य सुचिता घडशी, सिद्धी सुपल, विघ्नेश गारडी आणि ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 30 नोव्हेंबर रोजी लोटे आणि रत्नागिरी दौऱ्यावर. उद्यमनगर येथील मेडिकल कॉलेजचे होणार उद्घाटन, दौऱ्याची जय्यत तयारी सुरू. 1 रुपयाचा कढीपत्ता सरकार झाले बेपत्ताच्या घोषणा देत राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी रत्नागिरी येथे मोर्चा काढून शासनाचा केला जाहीर निषेध. अनेक वर्षांनंतर रत्नागिरी येथील घिसाडी समाजाला पालकमंत्री नामदार उदय सामंत आणि उद्योजक किरण सामंत यांच्यामुळे मिळाले जात प्रमाणपत्र. आणि रत्नागिरी जिल्ह्यातील 47 मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू, निर्णयाचं सर्वांनीच केलं स्वागत. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.